देवीले माई दत्त भाऊ एवा लवकर देवीले माई माई दत्त भाऊ या बघा देवघरातले टाक परतिले घरातले देव परतिले असे कसे परतिले टाक कुणीतरी आणून ठेवले असतले हो ता महत्वाचा नाही हा टाक परतिले जा तांदूळ घेऊन ये जा आहे देवघरात ठेवू लागतील ना पण त्याच्या आधी शुद्धी करूची लागत सगळे विधी करू भये अरे बाहेर गेलेले परत इले हत त्यांका त्यांची जागा त्यांचं मान देऊ कोया पांडू जा नाही काय जाऊ रघुभाऊजींका सांग बोलवलेला हा ना रघु काकांकडे त्यांच्याकडे जा नाहीतर हायसर थायसर फिरत बसशील नाही रघु काकांकडे जातोय देवी देव देवी रघु काकांकडे जातोय देवीले सांगूचा रघु काकांकडे देवीले सांगूचा हा आये घेवा आता त्यांच्यावर तांदूळ घाल आणि त्यांना घरात घे काय चाललेलं असं आओ घरातले देव परत इले हत यो तुझो देव यो स्वतःच रक्षण करू शकणार नाही तुमचा काय या घराचं काय रक्षण करणार यो काय कामाचो काय सर माझी सत्ता याची नाही मग यो हैसर नाही रावला तरी चला या घरात जा चांगला चाललेला हा ना सगळा त्यांच्यामुळेच चाललेला हा कुळाचार पाळूक व्हयो मी त्यांना फेकूक देऊचे नाही त्यांना त्यांची जागा देऊक व्हयी या घरात आता तूच तार रे बाबा अरे पांडू काय चाललं रघु काकांकडे काय झाला रघु काका तुमकाच उडकत होतोय मी तुमच्या घराकडे जाऊन येलोय नेने काकांकडे जाऊन येलोय तुम्ही ताक पितास ना तैसर पण जाऊन येलोय नव्हतास तुमच्या देवळाकडे पण जाऊन येलोय देव असत तुमचे गेले नाही काय आमच्या घराकडचे देव गेले होते ना परत इले वाघान पळवल्या नव्हता वाघान आणून ठेवल्या दारात तसे होते माईन तुमका बोलवलेला घराकडे देवा पूजू एक नारळ देवळाकडे ठेवून येत इसरा नको हा इसरा नको देवळाकडे घराकडे विसरलंय हा घराकडे हा दत्ता सगळा ठेवलास ना बरोबर बाबा तुझी जागा तुझं मान तू घे पण या घरावर कृपा दृष्टी ठेव रे बाबा इलो ना परत
त्याका यावचाच लागला असता. मी कारणात तसा घातलेलोय. ह्या घर सोडून जातलो खय? ओ काळजीच लागून रावली होती. काय झाला काय कळणार नाही. पण आता जे काही इदी करूचे असतात ना ते सगळे करून घेवा. होय सगळा नीट करू वया. देवा महाराजा यांच्याकडून काय चूक झाली असत तर ती पदरात घे आणि तुझी जागा घे रे महाराजा. होय महाराजा. रघु काका काय या अडसर हा कसली तरी येऊ आपली जागा घेऊ बघना नाय. यावर काहीतरी उपाय असत ना दत्ता. गंगाळ पाणी भरून घेऊन ये आणि एक पंचपत्र घेऊन ये. भाऊजी घरावर काय? मी असय ना मी ते काहीतर सांगतोय. नमस्कार करा. रघु काका ठेव. सांच्यापर्यंत ह्या बुडला तर समजायचा देवान आपली जागा घेतली नाही तर घरावर मोठा संकट येत. थोड्या नाहीसर पाच पिठाचे दिवे लावा. त्याच्या सेवेत कमी पडलाच म्हणान ही वेळ इली. आता सांभाळू गया का कळता ना माझा म्हणणं? होय. ह्या नाय बुडला गाव जेवण घालूचा लागत. पाच सवासणीची पूजा करूची लागतली शिवाय दान धर्म करूचो लागतलो. संध्याकाळपर्यंत वाट बघा. येतोय मी. सरिता चल आपण पिठाचे पंटे करून घेऊया. याच्यात पाय टाकून बस म्हणजे बघे बरा वाटणार तुका. ऐका ऐका गे बाई. ओ जीव गेलो जीव गेलो माझो. ऐगे ओ जीव घेतास की काय माझो? काय झाला? मेले गे गेलो माझो जीव गेलो. ओ सहन नाही होई तो माका. पाय गळून इले ओ माझे. तरी तुका सांगत होतोय नको असा करू पण कधी ऐकलास माझा? आधी सगळ्या एकट्यान करी दिलस आता सुनेक घेतलंस आपल्या मदती. अगो मूळ घरातल्या टाका खात लावलंस थैसरले देव हैसर घेऊ दिलंस त्याचा तुका कायच नाही.
माझा आहे बापी माग बघ त्याच दिवशी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतो कित्या माफी मागायची हा कित्या माफी मागायची काय चुकला माझा यो देव यो अण्णा एवढी पापा करता तरी त्याच्याच साह्याक उभा राहता त्याची पापा ह्या का दिसली नाय आम्ही करता होती पापा आणि ता करता ती 70 मा काय ता काय नाय मी ह्या देवाक ना त्या घरात स्वस्त बसूक देऊच नाय परता राहू दे तू माझा आहे त्या पाण्यात पाय ठेवू बघूया बरं वाटतला बघे किती वेळा हात जोडून भीक मागायची तुझ्याकडे काय टाकलंस पदरात काय नाही नव्हता तर सगळा घेऊन गेलं बघ माझ्या कपाळकडे बघ काय चूक होती माझ्या घोवाची माझ्या सासे आणि मी लाख चुकी केलं असू काय पर्याय होतो आमच्याकडे सगळी भरभराट ह्यांची वैत होती आमका काय दिलं तू स्वतःहून कधी आमच्या साहेब उभं राहुलस म्हणाल म्हणाल माझी सासू तू काहीसून घेऊन गेली काय चुकलं तिचा तू येणार होतास आमच्याकडे उभं राहणार होतास आमच्या साह्या सांग ना रवणारच आमच्या साहेब उभो ऐगे ऐगे फूट लागली आहो नुसती पायाक हे बाई माझे काय करू आणखी सगळं तर करून झाला मग हे बघतास काय पाय तरी चेपून देवा काय म्हटलंस आता काही एक ऐकणार नाही मी तुझा आज तगा तुझा ऐकत इलंय म्हणाल तर ह्यो दिवस बघू ची येईल माझ्या ओ कशा असस तुम्ही तुमका बायलेची अवस्था बघूक नाय बघवत नाही पण मी जा काय सांगणार आहे तू तू ऐकणारस काय काय ऐकू मी काय करू त्या अण्णाचे जाऊन पाय धरू की त्याच्या पायावर नाक घासू खैसर जाऊची काही एक गरज नाही ओ काय करतास या दिसता ना ये आधी हैसर येऊन उभ्या राहू चल चल थंय उभ्या राहू काय करतास अगो चल उत्तर उत्तर खाली सोयन चल ओ पाय फुटत ओ दुखत दिसते सोयन सोयन चल बेरव देवा सगळं बेरव गे बाय देव नारवर हा मी माफी मागते ती सांगते का पुन्हा असा होणार नाही म्हणा मी नाही माफी मागू चल अगुजा होता त्याच्यातला थोडा तरी शी माग माफी माफी माग म्हणतोय ना नाही सांगितलंय ना एकदा मी नाही माफी मागूच आहे
माझ्या साशेन तुका मूळ घरासून नेलं. पाप असत पापाची शिक्षा पण देशील, पण मी माझ्या साशे काय होक देऊच नाही. तुका आमच्या साहेब उभ्या राहायचाच लागत. या घरात जागा घेऊक देऊच नाही. आई काय झाला, तुम्ही काय बोललास ना? काय बोलायचं काय कळणार नाही ग. या घरातला प्रत्येक जण देवाचा सगळा करता, पण या घरातलो करतो पुरुष मात्र त्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही, कुळाचार सांभाळूक नाही. मग या घरावर संकट येतलीच ना गो. आता जर या घरात देवान जागा घेतल्या नाही ना, तर या घराचा काय सांगू पेना नाही गो. आई आपण नेहमी चांगलाच विचार करायचा, आपण आपल्यापर्यंत करतो ना सगळ्या, मग हे सगळं चांगलाच होत. आपली श्रद्धाच ना देवाची जागा परत घेऊक लावत. हे गो बाय, या बघ आता हे सगळे दिवे पेटवून गंगाळाकडे नेऊन ठेव. हा आरती असा ना? आरती नाही आती. आरती नाही. हा मगे रघुकाकांनी दिवे लावू सांगितले असते. लाव लाव वहिनी. देव घरात नाही बसणार ना? बसतले. देव आपली जागा बरोबर घेतले. आईंच्या श्रद्धेत तडो जाऊक नाही देवची. ती घेतील जागा. घेतील देऊ जागा. घेतील. हा घेतील जागा. आए देवाटेची जागा घेतला.